पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळाचा राजापूर तालुक्याला असा तडाखा बसलाय. हसोळे, पाचल, सौंदळ, कोंडये, पंचक्रोशीला तर सर्वाधिक फटका बसलाय. 700 अधिक घरांचं आणि बागायतीचं, कोट्यवधींचं नुकसान झालंय. एवढं नुकसान झाल्यावर कागदावर केवळ पंचनामे रंगवण्याचं प्रशासनाकडून काम सुरू आहे. पाऊस तर कमी होता, पण असं वादळ झालं की एकाच धावपट असं वारं सुटलं की त्याला गोळ फिरून सर्व पत्रे बित्रे सर्व उडवून टाकले. बरं, पत्रे आमचे उडवून होते, पण दुसऱ्याच्या घराचे आमच्यावर आले, त्याच्यामुळे आमचं बी नुकसान जास्त झालं. चक्रीवादळात रुक्साना मीर या महिलेचा घरावर झाड पडून मृत्यू झालाय. रुक्साना घरात एकटीच कमावती होती, हक्काचं घर मिळावं यासाठी धडपडत होती. पण रुक्सानाच्या मृत्यूनं घराचा आधार वडच गेला आणि तिच्या नव्या घराची कहाणी अधुरीच राहिली. त्या कुटुंबाची फार वाईट परिस्थिती आहे, त्यांचा कोणच कमवता नाही. जी कमवणारी बाई होती ती मरण पावली, संपूर्ण जबाबदारी त्या बाईवर होती, ती आज मरण पावली असल्यामुळं बाकी त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही आहे, ती सरकारकडून मिळावी अशी मी अपेक्षा बाळगतो. चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना लवकरात लवकर मदत मिळावी एवढीच आता इथल्या नागरिकांची अपेक्षा. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.